कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी तसेच करेवाडी येथे सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोड्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चार चिठ्ठ्या भीमा शिंदे, विनोद उर्फ उद्देश सुभाष पवार, नीनाथ सुभाष पवार, विष्णू सुभाष पवार या चार आरोपींना शेताफीने अटक करून त्यांच्याकडून 1,16,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी 5 पोलिसांचा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रशस्तीपत्र देऊन गौरव केलाय. मिरज तालुक्यातील निलजी येथे शेतात कर्नाटकातील मजूर कुटुंब 2 लहान मुलांसह वास्तव्यास आहेत. मध्यरात्री 4 चोरटे या मजूर कुटुंबाच्या घरात शिरले. सुमारे 30 ते 35 वयोगटातील चोरट्यांनी तोंडाला रुमाल लावून शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान साहित्याची मागणी करून महिलेस मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने लुटले. शेतमजुरास घराबाहेर नेले आणि 2 चोरटे घरात शिरले. दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यांच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात जबरी चोरी आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. यातील आरोपींची माहिती मिळाली असून पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी पत्रकार बैठकीत दिली.